होय मी नदी बोलते, माझी खळखळ ऐकू येते ना तुम्हाला, मग माझी जन्मकथाही ऐका। तो दूर डोंगर दिसतोय ना, तिथे माझा उगम झाला। बरीच वळणं घेत मी दगड धोंड्यातून खाच खळग्यातून मार्ग काढत काढत येथे येऊन पोहोचले। तेथून पुढेही लांबपर्यंत मी वाहत चालले आहे। मार्गात मला अनेक लहान मोठे प्रवाह येऊन मिळाले आणि माझं पात्र विशाल होत गेले। तशी एक मी नदी आहे। माझा वाहण्याचा मार्ग कधी सपाट भूमीवरून तर कधी आडवळण आतून तर कधी पुढे मार्गच नाही म्हणून उंचावरून खाली धबधब्याच्या रूपात असा सतत बदलत राहतो। जागोजागी माझीही रूप बदलत जातात। वेगवेगळ्या प्रदेशातून मी वाहत पुढे चाललेले आहे। ठिकाणी लोक मला निरनिराळ्या नावांनी ओळखतात। कधी भीमा, कधी करा, कधी चंद्रभागा, कधी कृष्णा, कधी कावेरी, कधी गंगा, अशी माझी अनेक नावे आहेत। प्रत्येक गावात सणावाराला माझी श्रद्धेने पूजा केली जाते। गावाच्या जत्रेच्या दिवशी माझी देवी रूपात खण आणि नारळ, फुले आणि ओटी भरली जाते, तेव्हा मीही खूप सुखावते। आजकाल माझी तब्येत ठीक राहत नाही, याच कारण तुम्ही लोक जाणता। गावातील सर्व घाण माझ्या प्रवाहात सोडले जाते। निर्माल्य याबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, टाकाऊ वस्तू अशा काही घाण वस्तू तुम्ही लोक पाण्यात टाकता। त्याचबरोबर माझ्याजवळ काठावरच्या कारखान्यातून रसायन मिश्रित पाणी घाण माझ्या पात्रात सोडले जाते, यात काचाही असतात। या सर्व गोष्टीमुळे माझे पाणी दूषित होते। हे सगळं पाहून मन दुखी होऊन जाते, कधी कधी राग येतो। प्रदूषण वाढवणारे तुम्ही माणसांचा मला राग येतो, तेव्हा वाटत की धारण करावं रौद्ररूप, आणावा पूर आणि सारी घाण धुवून टाकावी। पण तुम्ही मला माता म्हणतात, त्यामुळे आईच्या मायेने मी तुमचे सारे अपराध पोटात घालत राहते। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की माझं पाणी शुद्ध ठेवा, पाणी वाचवा, स्वतः आनंदात राहा आणि मलाही आनंदाने राहू द्या। सुखासमाधानाने गावागावातून समृद्धीचा शिडकावा करत मला वाहत राहू द्या। धन्यवाद।